पंतनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी या ठिकाणी माझी मानवंदना अर्पित करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात, मी समजतो गाव ही शरीर त्यास राखावे नेहमी पवित्र, त्यानेच नांदेल सर्वत्र आनंद गावी, जैसे आपण स्नान करावे जे तैसे गावही स्वच्छ ठेवित जावे, सर्वांची लोकांनी झिजुनी घ्यावे श्रेय गावाच्या उन्नतीचे. आपल्या शरीराप्रमाणे आपलं गाव देखील चांगलं असलं पाहिजे, कारण केवळ शरीर साधन चालणार नाही, गाव जर अस्वच्छ असेल ते रोगराईने ग्रसित होईल, शरीर देखील त्याने ग्रसित होईल आणि सुदृढ समाज हा कधीच तयार होऊ शकणार नाही. या ग्रामगीतेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाला सुंदर दिला. आमच्या इथे संतांची एक अशी परंपरा आहे की ज्या परंपरेनं समाजाला केवळ भाविक बनवलं नाही, केवळ धार्मिक बनवलं नाही, केवळ आस्तिक बनवलं नाही, केवळ श्रद्धावान बनवलं नाही, तर त्यासोबत ज्या ज्या वेळी संकट आली त्या प्रत्येक संकटामध्ये आमच्या संतांनी पुढाकार घेऊन समाजाला त्या संकटाचा सामना करण्याची शक्ती दिली, प्रेरणा दिली, ऊर्जा दिली. आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर राष्ट्रसंतांनी देखील हेच काम केलं, समाजाला संघटित करून, समाजाला संस्कारित करून, समाजातल्या रूढी परंपरांना फाटा देत समाजामध्ये एका शौर्याचं, एका विचिविषु मुक्तीचं बीजारोपण हे राष्ट्रसंतांनी केलं.